आज आपण विज्ञान भाग 1 या भागातील प्रकरण क्रमांक 10 अवकाश महिमा या पाठाविषयीची माहिती बघणार आहोत. प्रामुख्याने आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आकाश आणि अवकाश या दोन घटकांचा या दोन शब्दांचा अनेक वेळा वापर करत असतो, पण आकाश आणि अवकाश यामध्ये असणारा फरक जो आहे तो फरक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आकाश म्हणजे काय, तर पृथ्वी सभोवतालचं वातावरण आणि त्या पलीकडं नुसत्या डोळ्यांनी दिसणारा जो भाग असतो त्या भागाला आकाश म्हणतात. आणि अवकाश म्हणजे काय, तर अवघ्या विश्वातील सर्व घटक ज्या अमर्याद न संपणाऱ्या विस्तारात फिरतात अशी अनंत आणि अथांग पोकळी जी आहे त्या पोकळीला काय म्हणतात, अवकाश असं म्हटलं जातं. आकाश आणि अवकाश या दोघांनाही सीमा नाही आहेत, ते दोघंही अमर्याद आहेत. तरीही आकाश जे आहे ते आकाश अवकाशाच्या मानानं खूप लहान आहे. अवकाश खूप मोठं आहे आणि आकाश खूप लहान आहे. मानव जो आहे या मानवाला नेहमीच अज्ञाताचं कुतूहल वाटतंय. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्या माहिती करून घेण्याची नेहमी मानवाला आस लागलेली असते, आणि त्याबद्दल जाणून घेण्याची त्या ज्ञानाची क्षितिजं जे आहे ती क्षितिजं विस्तारित करण्याची मानवाला नेहमीच आस लागलेली आहे. आणि मग आकाश जे आहे, अवकाश जे आहे, अवकाशामध्ये असणाऱ्या असंख्य खगोलीय वस्तू ज्या आहेत, तारे, ग्रह, सूर्य, सूर्यमाला या सगळ्यांविषयीची माहिती जी आहे ती माहिती जाणून घेण्याची मानवाला नेहमीच उत्सुकता राहिलेली आहे. आणि अनादिकाळापासून मानव ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आलेला आहे आणि आत्तासुद्धा करत आहे. आकाश मोहिमा जी आहे त्या अवकाश मोहिमामध्ये आकाश आणि अवकाश यातील फरक आपण बघितला, पण अवकाश मोहिमा जी आहे त्या अवकाश मोहिमांचंसुद्धा मानवानं दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं. काही अवकाश मोहिमा ज्या होत्या त्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये भ्रमण करणारे उपग्रह त्यामध्ये सोडले, आणि काही अवकाश मोहिमा ज्या आहेत त्या पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन अवकाशाचा अभ्यास करण्याचा मानवानं प्रयत्न केला. पृथ्वीच्या कक्षेमध्ये असणारे जे ग्रह आहेत किंवा पृथ्वीच्या कक्षेमध्ये असणाऱ्या अवकाश मोहिमा ज्या आहेत या अवकाश मोहिमांच्या सहाय्यानं जीवनोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या जीवनोपयोगी वस्तूंचा, गोष्टींचा आणि संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास पृथ्वीच्या कक्षेतील अवकाश मोहिमांच्या सहाय्यानं केला गेला. मात्र पृथ्वीच्या कक्षेबाहेरच्या अवकाश मोहिमा ज्या आहेत या सौरमंडल जे आहे या सौरमंडलातील आणि सौरमंडलाच्या बाहेरील विविध घटक जे आहेत ते घटक अवकाशयानानं पृथ्वीवर पाठवले आणि त्यांचं जवळून निरीक्षण करून त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मानवानं केलेला आहे. त्यानंतर तंत्रज्ञान आणि अवकाश जे आहे या तंत्रज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञानामुळं जी प्रगती झाली त्या प्रगतीमुळं 20वं शतक जे आहे या 20व्या शतकामध्ये अवकाशयानांची मानवानं निर्मिती केली. अवकाशयानांची निर्मिती केल्यानंतर आकाशातील किंवा अवकाशातील ज्या खगोलीय वस्तू आहेत, ज्या अज्ञात गोष्टी आहेत त्यांची माहिती जाणून घ्यायला मानवाला सहज शक्य झालेलं आहे आणि अवकाश यात्रा करायला माणूस सज्ज झाला. तेव्हापासून आजपर्यंत हजारो कृत्रिम उपग्रह जे आहेत त्या हजारो कृत्रिम उपग्रह अवकाशयानाच्या सहाय्यानं मानवानं आकाशामध्ये सोडलेले आहेत आणि ते पृथ्वीभोवती अखंड अशा परिक्रमा ज्या आहेत त्या परिक्रमा विशिष्ट कक्षांमध्ये करत आहेत. विविध यंत्र जे आहेत ती यंत्रसुद्धा सूर्यमालेमातील विविध घटकांकडे पाठवून अवकाशातील निरीक्षण संशोधन मोहिमा ज्या आहेत त्या संशोधन मोहिमा राबवल्या जातात. मग अवकाशामध्ये संशोधन मोहिमा करत असताना अनेक व्यक्ती ज्या आहेत त्या अवकाशयानातून गेलेल्या आहेत. अनेक व्यक्तींना अवकाशयानामधून माहितीचं संकलन करून पृथ्वीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातील पहिली व्यक्ती होती ती म्हणजे युरी गागारिन. युरी गागारिन जे आहेत हे रशियाचे असून त्यांनी रशियाच्याच अवकाशयानामधून अवकाशात पहिलं पाऊल ठेवलं. अवकाशात जाणारा पहिला मानव म्हणजे युरी गागारिन सन 1961 पृथ्वीची परिक्रमा जी आहे ती परिक्रमा त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर दुसरा होता नील आर्मस्ट्रॉंग.
नील आर्मस्ट्रॉंग जे आहेत हे मूळचे अमेरिकेचे असले तरी चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा हा माणूस होता आणि 1969 मध्ये त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर राकेश शर्मा, राकेश शर्मा मूळ भारतीय वंशाचे होते आणि अवकाशातून अवकाशयानातून अवकाशात जाणारा पहिला भारतीय म्हणजे राकेश शर्मा. 1984 मध्ये रशियाच्या यानामधून पृथ्वीच्या परिक्रमा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. जवळजवळ 8 दिवस अंतराळ यानामध्ये वास्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर सुनीता विल्यम्स ज्या आहेत, या सुनीता विल्यम्स यांनीही अवकाशयानातून भरारी घेतली. 2006 मध्ये डिस्कवरी यान जे आहे, या डिस्कवरी यानातून अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे या स्पेस स्टेशनमधून त्यांनी प्रवास केला. जवळजवळ 29 तास त्या शटलच्या बाहेर अवकाशात होत्या. ह्याही भारतीय वंशाच्या होत्या आणि 192 दिवस त्यांनी अवकाशात राहण्याचा विक्रम जो आहे तो विक्रम नोंदवलेला आहे. त्यानंतर पुढची महिला होती भारतीय वंशाची, ती म्हणजे कल्पना चावला. पंजाबमधून एरोनॉटिक्स जे अभियांत्रिक पदवी जी आहे ती त्यांनी मिळवली आणि 1988 मध्ये कोलोराडो विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठातून डॉक्टरेटही त्यांनी केलं. संशोधन मोहिमेदरम्यान जवळजवळ 336 तास त्या अंतराळात राहिलेल्या आहेत. आणि मात्र त्यांचं दुर्दैव असं होतं की 1 फेब्रुवारी 2003 अंतराळातून जेव्हा पृथ्वीवर त्या येत होत्या, परतत होत्या, तेव्हा ज्या यानानं कोलंबिया यानानं त्यांनी तो प्रवास केलेला होता त्या यानाचा अवकाशयानातून पृथ्वीवर येत असताना स्फोट झाला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर हे अवकाशयानं जे आहे त्यांचं गरज आणि अवकाश मोहिमा जे आहे त्यांचं गरज आणि महत्त्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. का अवकाशयानात जायचं, का आकाशात जायचं, काय गरज होती, मग ते जे आहे या गरज आणि महत्त्व. तर अंतराळ जे आहे, अंतराळ मोहिमा जे आहे त्या मोहिमांच्या माध्यमातून प्रक्षेपित केलेले जे कृत्रिम उपग्रह जे आहेत या कृत्रिम उपग्रहांमुळं जग जे आहे हे जग एक वैश्विक खेडं झालेलं आहे. जग एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. माहितीची देवाण घेवाण, संदेशवहन प्रचंड प्रमाणामध्ये केलं जातं. आज आपण गुगलवरच एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर एक क्लिकवर आपल्याला जग आपल्या जवळ आल्यासारखं वाटतं. म्हणून जग हे एक वैश्विक खेळ जे आहे ते अवकाश मोहिमांमुळे झालेलं आहे. तर या कृत्रिम उपग्रहांमुळं जगभरातील माहिती जी आहे ती माहिती आपण क्षणार्धात आपल्याला मिळवू शकतो. जगभरातील व्यक्तींची क्षणार्धामध्ये आपण संपर्क साधू शकतो. घर बसल्या, आपल्या घरात बसून ऊन वारा वादळ पाऊस असेल या परिस्थितीमध्ये सुद्धा जगभरातील घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडींचा अभ्यास करू शकतो. त्याचं ताजं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याकडं फयान नावाचं वादळ आलं होतं. त्या वादळाच्या पूर्वसूचना आपल्याला 8 दिवस दररोज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मिळत होत्या आणि ते सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे, कृत्रिम उपग्रहांमुळे शक्य झालेलं आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्तींच्या पूर्वसूचना आपल्याला मिळतात आणि पूर्वसूचना मिळून आपण त्या नैसर्गिक आपत्तींना कशा प्रकारे तोंड देऊ शकतो, सतर्क राहू शकतो, त्यातून होणारे दुष्परिणाम कशा प्रकारे टाळू शकतो त्यासाठी आपल्याला या कृत्रिम उपग्रहांचा उपयोग होतो. तसंच भूगर्भामध्ये अनेक खनिज संपत्तीचे साठे आहेत. त्या खनिज संपत्तीच्या साठ्यांची माहिती मिळवण्यासाठी आणि ते साठे जे आहेत ते साठे शोधून काढण्यासाठी सुद्धा आपल्याला कृत्रिम उपग्रहांचा उपयोग होतो. आणि शेवटचा उपयोग आहे त्यांचा आपल्या हवामानाची स्थिती जी आहे ती हवामानाची स्थिती आपण जाणून घेऊ शकतो. अशा प्रकारे आज आपण अवकाश मोहिमा, अवकाश मोहिमांची गरज आणि अवकाशामध्ये गेलेले व्यक्ती जे आहे त्यांच्याविषयीची माहिती बघितलेली आहे. धन्यवाद.